भारतीय वन सेवेची 50 वर्ष महाराष्ट्र वन विभाग साजरा करत आहे. कल्याणकारी राजा रे तेचा कल्याणकारी राजा रयतेचा स्वराज स्थापनेचा महाराष्ट्राचा माळी तो शब्द सुमने गजरा माळी तो शब्द सुमने गजरा माळी तो शब्द सुमने गजरा. भाग्याचा क्षण आला शाहिरा वळू द्या तुमच्या इकडे नजरा शिवाजी राजांना करू मुजरा शिवाजी राजांना करू मुजरा शिवाजी राजांना करू मुजरा. जसे केले रक्षण रयतेचे जसे केले रक्षण रयतेचे तसे केले रक्षण वनांचे रक्षण वनांचे हाकीजी रक्षण वनांचे हाकीजी. घडविले वीर त्यांनी रणी वाढविली जंगल झाडे वनी जंगल झाडे वनी हाकीजी जंगल झाडे वनी हाकीजी. रक्षिला सागरी किनारा आरमार बसविले दारा सागरी दारा हाजीजी सागरी दारा हाजीजी. जिंकून अवघा मुलुख वाढविला महाराष्ट्र देश प्रांत प्रदेश हाजीजी प्रांत प्रदेश हाजीजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्फूर्तीदायक प्रेरणेनं आणि महाराष्ट्रातील विविध संतांच्या निसर्गाच्या रक्षण करण्याच्या उपदेशांचं आचरण करत महाराष्ट्र वन विभाग साजरा करत आहे भारतीय वनसेवेची 50 वर्ष. देशातील नैसर्गिक साधन संपत्तीचे जैव विविधतेचे संरक्षण आणि संवर्धनाचे अनन्य साधारण महत्व ओळखून वन विभागातील विविध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हा अखंड अविरत आणि अथक प्रवास गेली 50 वर्ष यशस्वीरित्या सुरू आहे. ही संपत्ती राष्ट्राची ही संपत्ती राष्ट्राची कृपा निसर्गाची जाण शासनाची महाराष्ट्र शासनाचा वन विभाग महाराष्ट्र शासनाचा वन विभाग महाराष्ट्र शासनाचा वन विभाग. सुवर्ण महोत्सव साजरा करी दिमाखात वन सेवेच्या 50 वर्षात योजना राबविल्या त्यांनी दिनरात योजना राबविल्या त्यांनी दिनरात. कौतुकांचे गाहिले आज पोवाड्यात कौतुकांचे गाहिले आज पोवाड्यात कौतुकांचे गाहिले आज पोवाड्यात. हवं पर्यावरणाचा ऱ्हास रोखला जैव विविधता रक्षणाला आदिवासी बांधवांना सुखी जीवन व्यवस्थापना दिले प्राधान्य हरित सेनेला निसर्गाच्या चमत्काराला सलाम घातला पर्यटनाला महसूल दिला शासनाला आनंद दिला पर्यटकांना नवे तंत्रज्ञान उभे सेवेला आणि जय जय बोला वन सेवेला वन सेवेला वन सेवेला वन सेवेला. जागतिकीकरण आणि वाढत्या आधुनिकीकरणामुळे पर्यावरणातील बदल म्हणजेच क्लायमेट चेंज ही एक जागतिक समस्या निर्माण झाली आहे. पर्यावरणातील बदलांमुळे उपलब्ध नैसर्गिक स्रोतांवर अधिक ताण येऊन पर्यावरणाचा ऱ्हास झपाट्यानं होतो. वन विभागानं आधुनिकीकरण मानवी प्रगती विकास आणि नैसर्गिक साधन संपत्तीचं संरक्षण आणि संवर्धन यांच्यात समतोल राखून पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याच्या दृष्टीनं सकारात्मक पावलं उचलली आहेत. वन हे नैसर्गिक स्रोतांचा अविभाज्य भाग असून पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यात आणि कार्बन सिक्विजेशन करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. वन विभागानं आधुनिक उपाययोजना करून पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आणि कार्बन सिक्विजेशन करण्यासाठी वनांचं जास्तीत जास्त योगदान आणि महत्व वाढवण्याचं काम हाती घेतलं आहे. वन विभागानं आपल्या भौगोलिक क्षेत्राच्या 33% क्षेत्र वनांनी आच्छादण्यास प्राधान्य दिलेलं आहे. पर्यावरणातील बदलांचा परिणाम हा फक्त मानवी जीवन तसंच मुख्य नैसर्गिक स्रोतांपर्यंतच मर्यादित नसून त्याचा थेट परिणाम हा निसर्गातील एकूणच जैव विविधतेवर होतो. वन विभागानं नीतिगत धोरणांचा अवलंब करत राज्यातील संपन्न जैव विविधतेचं रक्षण तसंच संवर्धन यशस्वीरित्या केलं आहे. जैव विविधतेचं संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या हेतूनं वेळोवेळी
अनेक निरनिराळे उपक्रम वन विभाग राबवत आहे. पश्चिम किनारपट्टीचं संवर्धन आणि संरक्षण, खारफुटीचं म्हणजेच मँग्रोवचं संवर्धन, खेकडा आणि शिंपल्यांची शास्त्रोक्त पद्धतीनं शेती, वनौषधी आणि दुर्मिळ वनस्पतींच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी लोणावळ्याजवळील अभयारण्याची उभारणी, मुंबईजवळ संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ, राज्यातल्या निरनिराळ्या व्याघ्र प्रकल्पांचं यशस्वी व्यवस्थापन आणि वाघांच्या संख्येत वाढ, असे इतर अनेक यशस्वी उपक्रम वन विभागाच्या 50 वर्षांच्या गौरवशाली कामगिरीचे आणि वाटचालीचे साक्षीदार आहेत. कन्झर्वेशन ऑफ टायगर विल गो अ लॉंग वे इन एन्शुअरिंग अ गुड फ्युचर फॉर आवरसेल्व्स अँड अवर कमिंग जनरेशन. आय वुड लाईक टू एम्फसाइज दॅट कन्झर्वेशन ऑफ टायगर इज नॉट अ चॉईस, इट इज अन इम्परेटिव्ह. वन्य पशु, प्राणी, झाडाझुडपांप्रमाणेच आदिवासी जंगलांचा अविभाज्य घटक आहेत. वन विभागानं आदिवासींचा वन आणि वन्य प्राण्यांसोबतचा संघर्ष कमीत कमी करत त्यांचं पुनर्वसन आणि व्यवस्थापन योग्यरित्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वन विभाग श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेच्या सहाय्यानं जंगलातील आदिवासींचा सांस्कृतिक वारसा जपत आदिवासी पाड्यात वेळोवेळी वेगवेगळं प्रशिक्षण देऊन आदिवासींना जंगलातील उत्पादनांवर आधारित स्वयंरोजगार उपलब्ध करून त्यांचं राहणीमान आणि जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय वन सेवा सामाजिक सेवेसाठी बांधील आहे. राज्यात जनवन योजनेच्या माध्यमातून जनसामान्याच्या उपजीविकेचे संरक्षण तसेच श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षित क्षेत्रालगतच्या ग्रामस्थाच्या मूलभूत गरजा, त्याचा सर्वांगीण विकास तसेच त्याच्या आर्थिक उन्नतीस भर घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून गावालगतच्या वनक्षेत्राचं संवर्धन करण्यासाठी संत तुकाराम वनग्राम योजना राबवून गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समिती यामध्ये मोलाची कामगिरी करत आहे. राष्ट्रीय वननीतीनुसार राज्यातील 33% भाग वृक्षाच्छादित असणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचं सध्याचं वनक्षेत्रांचं प्रमाण हे 20% असून शासनानं वन विभागासोबत येत्या 3 वर्षात त्याच्यात लक्षणीय वाढ करण्याचं धोरण अवलंबलेलं आहे. त्याच्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाकरता हरित सेना ही संकल्पना राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनानं घेतला असून हरित सेनेच्या विविध कार्यक्रमांतर्गत समाजातील सर्व थरातील लोकांचा सहभाग वाढवून 50 कोटी वृक्ष लागवडीचं ध्येय निश्चित केलं आहे. वृक्ष लागवड, वृक्षदिंडी, वनांच्या संवर्धन आणि संरक्षणाकरता सामूहिक सहभाग आणि गस्त, वन्य प्राण्यांच्या प्रगणनेमध्ये सहभाग, वन विभागामार्फत पर्यावरण संवर्धनासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग, प्रभात फेरी, पथनाट्य, सायकल रॅली इत्यादी भूमिका हरित सेनेच्या स्वयंसेवकांनी पार पाडणं अपेक्षित आहे. निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून राज्यातील सामान्य जनता तसंच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पर्यटकांना वन्य प्राणी, पशु, पक्षी, जंगलातील जैवविविधतेची माहिती मिळावी, नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन आणि संरक्षणाबद्दल जनजागृती व्हावी, वन्यजीव आणि मानवातील गैरसमजुती दूर होऊन सलोख्याचं वातावरण तयार व्हावं हा मुख्य उद्देश समोर ठेवून वन विभागानं निसर्ग पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांसाठी आवश्यक असणारा महसूलही प्राप्त होत असल्यानं वन विभागानं माफक दरात सामान्य जनतेला निसर्ग पर्यटनाची उत्तम दर्जाची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. आधुनिक माहिती आणि तंत्रज्ञानाचे महत्त्वाचे फायदे लक्षात घेऊन राज्यातील इतर विभागांप्रमाणेच वन विभागानं डिजिटायझेशनचा अवलंब करायला सुरुवात केली आहे. वनांचे, निसर्गातील साधन संपत्तीचे, प्राण्यांचे, पशुपक्ष्यांचे, जैव वैविधतेचे संवर्धन तसंच संरक्षण करण्याच्या हेतूनं डिजिटायझेशनच्या माध्यमातून जिओ इन्फॉर्मॅटिक्स सायन्स म्हणजेच GIS या आधुनिक तंत्रज्ञानाचा भरपूर प्रमाणात वापर वन विभाग करत आहे. तशा प्रकारचं एक मीटर आमच्याकडे त्यांनी आणून ठेवलं आणि क्षणाक्षणाला कुठल्या भागात कुठे झाड लागतंय त्याची माहिती आम्हाला त्या ठिकाणी मिळत होती आणि त्यामुळे लागलेल्या प्रत्येक झाडाची माहिती आज वन विभागाचा उपलब्ध आहे. त्या ठिकाणी आपण 2 कोटी वृक्षाचा संकल्प केला
2,83,00,000 वृक्ष हे वन विभागाचं यश नाही, हे यश जनतेचं आहे. जनतेने हे दाखवलं, सांगितलं की एकदा जर जनतेने ठरवलं तर इस परिवर्तन की आंधी को कोई रोक नहीं सकता. हे 2,83,00,000 वृक्ष लावून लोकांनी दाखवलं. डिजिटायझेशनचं एक पाऊल पुढे टाकत वन विभागानं हॅलो फॉरेस्ट या 1926 या हेल्पलाईनची सुरुवात केली आहे. माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटायझेशनच्या सहाय्यानं सामान्य जनतेला आवश्यक असणाऱ्या आणि त्यांच्या जीवनावर थेट परिणाम करणारी माहिती जलद गतीनं लोकांपर्यंत पोहोचवून प्रशासन लोकाभिमुख करण्याचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडियाचं स्वप्न साकारण्याचा प्रयत्न वन विभाग करत आहे. अशी माहिती वन विभागाची. अशी माहिती वन विभागाची, त्यांच्या कष्टाची 50 वर्षाची. आदर्श त्यांचे शिवाजी महाराज, आदर्श त्यांचे शिवाजी महाराज, आदर्श त्यांचे शिवाजी महाराज. शाहिरांचं दैवत शिवाजी महाराज, रयतेसाठी जीवन अर्पिले खास. नफावर चढे रोज नवासास, शाहिर पासल कर विनवी तुम्हास. वन संरक्षण सुखवी जीवनास जी, वन संरक्षण सुखवी जीवनास जी, वन संरक्षण सुखवी जीवनास जी.